महत्त्वाची बातमी समोर येते. अटकेतल्या दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचला जात होता. दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. गेल्या वर्षी 2 दहशतवाद्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तर त्यांच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट सुरू होता. अटकेतल्या दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचला जात होता. दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. गेल्या वर्षी 2 दहशतवाद्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे, पाहूयात. मागील वर्षी पुणे पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी केल्यानंतर ते दहशतवादी असल्याचा पुणे पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर या संशयितांना NIA ताब्यात देण्यात आलं होतं आणि NIA या संशयितांची दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत होती आणि NIA तपासात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंडवा भागात एका छोट्याशा खोलीमध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण हे घेत होते आणि त्या बॉम्ब तयार केलेले जे बॉम्ब होते त्याची नियंत्रित चाचणी देखील काही ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती आता समोर येते. आणि या दहशतवाद्यांचा जो मनसुबा होता तो महाराष्ट्र आणि गुजरात या 2 मेट्रो राज्यांमध्ये त्यांना बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा मनसुबा होता आणि NIA तपासात ही सगळी माहिती आता समोर येत आहे. आणि या दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयात आता आरोपपत्र देखील दाखल NIA करण्यात आल्याची माहिती आता समोर येते. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.